सहकार महाश्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत किसान क्रांती पॅनलने सहकार पॅनलचा धुव्वा उडवला. सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा आपला झेंडा कारखान्यावर फडकावला आहे. नागवडे कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राजेंद्र नागवडे आपला गड राखणार की गमावणार याबाबत उत्सुकता लागली होती. राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. असे असतानाच नागवडे यांनी आज पुन्हा एकदा आपली जादू दाखवून देत कारखान्यात 21-0 एकतर्फी विजय मिळवून नागवडे यांनी विरोधकांची दानादान उडविली. सर्व नेत्यांना चारी मुंड्या चीत करत 2 जागांवर निवडून येत सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नहाटाला गाडला असल्याची गर्जना केली. नागवडे सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी मतदान झाले तर शनिवारी सकाळी 8 मतमोजणी सुरू झाली आणि सुरुवातीपासूनच राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस यांच्या किसान क्रांती पॅनलने आघाडी घेतली. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी व्हाईस चेअरमन केशव मगर, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब नहाटा या सर्वांच्या सहकार पॅनलमधील सर्व विरोधकांना मागे टाकत नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनलने 21 जागा जिंकून निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. कारखाना निवडणुकीत केशव मगर यांना पोषक वातावरण असताना आमदार बबनराव पाचपुते यांचे नेतृत्व स्वीकारून सहकार पॅनल स्थापन केला, त्यामुळे सभासदांमध्ये संभ्रमावस्था पाहावयास मिळाली. राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात भ्रष्टाचार करून खाजगी साखर कारखाने काढल्याने नागवडे कारखाना खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असून खाजगी साखर कारखान्यांच्या हाती कारखाना देऊ नये यासाठी सहकार पॅनलच्या माध्यमातून राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात केलेले भ्रष्टाचाराचे प्रताप पुस्तक रूपात आणून सभासदांच्या हाती दिले. परंतु पाचपुते मगर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सभासद मतदारांनी सहकार पॅनलला नाकारलं. राजेंद्र नागवडे हे 2 जागा निवडून आले. सोसायटी मतदारसंघात 41 मते राजेंद्र नागवडे यांना मिळाली तर बाळासाहेब नहाटा यांनी 16 मतांपर्यंत मजल मारून कडवी झुंज दिली. या निवडणुकीत नागवडे गटाने 2017 झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती केली. या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व करणारे केशव मगर यांचा 1834 मतांनी पराभव झाला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा 2565 मतांनी पराभव झाला. प्रतिभा पाचपुते यांचा 1770 मतांनी पराभव झाला. जिजबापू शिंदे 2986 मतांनी पराभव झाला. वैभव पाचपुते 3702 मतांनी पराभव झाला. भगवानराव पाचपुते 3053 मतांनी पराभूत झाले. तर सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नहाटा यांना अवघ्या 5 मतांनी पराभव पत्करावा लागला. अशा दिग्गजांचे या निवडणुकीत पाणीपत झाले. नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे 4th संचालक म्हणून निवडून आले असून सुभाष शिंदे हे 5 निवडून आले आहेत. विश्वनाथ गिरमकर हे 3 निवडून आले आहेत तर बंडू नामदेव जगताप, सावता हिरवे, भाऊसाहेब बरकडे, प्रशांत दरेकर, सुरेश रसाळ, मंदाकिनी पाचपुते, मेघा ओटी, विठ्ठल जंगले, भीमराव लबडे, भाऊसाहेब नेटके, श्रीनिवास घडागे, प्रशांत शिपलकर, दत्तात्रय काकडे, लक्ष्मण रायकर यांची पहिल्यांदाच संचालक म्हणून वर्णी लागली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांतीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभरातील 150 पोलीस कर्मचारी बंदोबस्त कामी नेमले होते. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद कुलथे यांनी नियोजनबद्ध मतमोजणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करत आरोप केले, पण स्वर्गीय बापूंच्या विचारांवर विश्वास असल्याने आज विजय हा खऱ्या अर्थाने बापूंच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली. तर नागवडे कारखाना हा शेतकऱ्यांची कामधेनू आहे, परंतु तालुक्यातील विघ्नसंतोषी नेते मंडळीने एकत्र येऊन शेतकऱ्यांची कामधेनू हिसकावून घेण्यासाठी पॅनल तयार करत आमच्यावर खोटे आरोप केले. सर्व नेते आमचे विरोधक म्हणून समोर आले, परंतु ही निवडणूक सभासदांनीच हाती घेऊन लुटारू टोळीला घरी बसवण्याचे काम केले. स्वर्गवासी शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक असून शिवाजी बापूंच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र नागवडे यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले आणि सहाय्यक अधिकारी तहसीलदार
मिलिंद कुलथे यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली, तर श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, श्रीगोंदा. तालुक्यातील सर्व पुढारी एका बाजूला झाले आणि सर्वसामान्य सभासद आणि शेतकरी आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्या सर्व विरोधकांचं त्यांनी या ठिकाणी पाणीपत करण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय शिवाजीराव नागोले यांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य माणसांचा असणारा विश्वास, या विश्वासावरती किसान क्रांती पॅनलचे 21 उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून निश्चित सर्वसामान्य सभासद, शेतकरी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. ज्ञात अज्ञात सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी मदत केली, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सहकार मर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा किसान क्रांती पॅनल हा प्रचंड बहुमताने विजयी झालेला आहे. किसान क्रांती पॅनल हा शिवाजीराव आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव बापू यांच्या प्रेरणेचा आणि त्यांच्या विश्वासाला आज पूर्ण सभासदांनी मतदान केलेलं आहे. आमच्यावर खूप खालच्या टोकाचे आरोप झाले तरी सुद्धा मतदारांचा आदरणीय बापूंच्या विचारावर खूप विश्वास होता आणि त्यामुळं मतदारांचा आणि आदरणीय बापूंच्या विचाराचा हा विजय असं मी मानते. आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, आमच्या सर्व महिला बंधू भगिनी आणि लहान लहान मुलांनी सुद्धा आमचा खूप प्रचार केला, त्यामुळं आज नक्कीच आम्हाला आदरणीय बापूंची आठवण येते. पण आज बापू नसताना सुद्धा आमच्या सर्व तमाम जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय केले, भविष्यात नक्कीच आम्ही याची उतरही केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, कुठेही एकटं पाडू देणार नाही अशी मी त्यांना शब्द देते. आदरणीय बापूंच्या स्मृतीला अभिवादन करते, त्यांच्या चरणी ही पूर्ण विजय अर्पण करते आणि थांबते. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.